अटलजींना एकदा लोकसभेमध्ये विचारलं, अटलजी आपका कॉमन मिनिमम प्रोग्राम तो आ गया, इसमें न राम मंदिर है न इसमें 370 है। अटलजींचं एक प्रकारे त्यांना त्रास देण्याकरता, त्यांना खिजवण्याकरता त्या ठिकाणी विचारलं, तो कहा गए ये चीजें आप भूल गए। अटलजी म्हणाले, हम राम मंदिर भी नहीं भूल सकते, हम 370 भी नहीं भूल सकते, हम समान नागरिक कानून भी नहीं भूल सकते। अटलजी म्हणाले, आज तो 22 पार्टियों की सरकार लेकर हम चल रहे हैं, ये कॉमन मिनिमम प्रोग्राम ये 22 पार्टियों का प्रोग्राम है, लेकिन मैं दावे से कहता हूं जिस दिन इस देश के अंदर मेरे पार्टी की सरकार आएगी, राम मंदिर भी बनेगा और 370 भी हटेगा। आणि दृष्टे असलेल्या अटलजींचे ते शब्द ज्या क्षणी देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात हे सरकार तयार झालं आणि पूर्ण बहुमत मिळालं, 370 ही गेलं आणि 22 तारखेला राम मंदिराचं त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, राम मंदिराचं उद्घाटन त्या ठिकाणी होत आहे। आणि म्हणून आज काही लोक विचारतात, राम मंदिर काय तुमची खासगी प्रॉपर्टी आहे का? हे तेच लोक आहेत जे म्हणायचे, मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नाही बताएंगे। अरे तुमच्या छातीवर चढून त्या ठिकाणी मंदिरही बनवलं, तारीखही सांगितली आणि 22 जानेवारीला हिम्मत असेल तर या अयोध्येमध्ये तुम्हाला देखील रामाचं मंदिर काय आहे हे दाखवू। अटलजींनी पाहिलेलं स्वप्न होतं, मोदीजींनी पूर्ण करून त्या ठिकाणी दाखवलं आणि रामाचं मंदिर त्या ठिकाणी तयार होत आहे।